कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर देशातल्या प्रत्येक घटकापर्यंत ती पोहोचावी यासाठी हालचालींना सुरुवात झाली आहे. लशीच्या वितरणाचं केंद्राने नेमकं काय नियोजन केलंय आपण पाहूयात. पुढील वर्षी उपलब्ध होणार कोरोनाची लस. लशीच्या सर्वदूर वितरणासाठी नियोजन. लशीच्या साठवणुकीसाठी उभारली जाते यंत्रणा. जगभरातल्या प्रमुख औषध कंपन्यांच्या लशी सध्या चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. येत्या महिन्याभरात त्यापैकी काही लशी बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं लशीकरणाच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. याच नियोजनाचा एक भाग म्हणून आवर इंडिजिनस वॅक्सिन्स ऑल्सो दो वी आर इन द प्रोसेस ऑफ कम्प्लीटिंग अवर थर्ड फेज ट्रायल्स इन द नेक्स्ट वन ऑर टू मंथ्स अँड शेल बी इन अ पोझिशन टू at least immunize 20 to 25 crore Indians by July 2021. Moderna, Pfizer, Serum Institute, Bharat Biotech आणि Zydus Cadila या कंपन्यांशी केंद्र सरकारनं संपर्क साधला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय विमानतळावर लशीची नेआण करणाऱ्या विमानांसाठी स्वतंत्र वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे. तसंच कार्गो टर्मिनल्सवरच लशीच्या साठवणुकीसाठी उणे 70° तापमानाची साठवणूक यंत्रणा सज्ज करण्यात येते आहे. शहरी भागात लशीची नेआण करणं आणि त्याची साठवणूक करण्यात फारशा अडचणी येणार नाहीत. मात्र ग्रामीण भागात लस वितरणाचं मोठं आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर असेल. हे आव्हान आरोग्य विभाग कसं पेलणार यावर या लशीकरण मोहिमेचं भवितव्य ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.